असे केलं जाईल। सागर ई स्पर्धा पण पाहतो, प्रसाद दबडे यांच्या संकल्पनेतून तयार झालेली, प्रीतमदादा मात्रे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आहेत, विद्यमान नगरसेवक, त्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा। आणि बॉबी मेडेकर एक स्टाइलिश व्यक्तिमत्व यांचं व्यासपीठ आगमन, बॉबी आपलं स्वागत आहे। कारण इंग्रजी मध्ये असं म्हटलं जातो, स्टाइलिश मेक द मैन, सुंदर वस्त्र धारण करने से आदमी को रोशन सम्मान मिलता है। बॉबी आपका स्वागत है। तो नक्की टॉस जिंकला है कळवे संघाने आणि आता बैटिंग करणार उसाटण्या संघ। मैच कडे जरूर आपण वळूया। सामना तुम्हाला पाहायला मिळतो उसाटणे विरुद्ध कळवे आणि कळवेने टॉस जिंकला है। तो सामना महत्त्वाचा असणार आहे। सामना तीन षटकांचा आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले आयोजित अपन स्पर्धा पाहतोय। प्रीतम दादा महात्रे ट्रॉफी मैच कडे वळतोय। सामना तीन षटकांचा आहे आणि आता वेळेचं बंधन असणार आहे। दोन सलामीवीर सरकलेत फलंदाज, आपण पाहूया मागचा सामना जिंकला उसाटणे संघाने फलंदाजच्या जोरावर। आणि आता दोन आत करताना मागचा सामना सुद्धा कळवे संघाने पराभूत केलं रोडपाली संघाला। पंचांचा इशारा आलाय विशाल पाटील सर यांना आपण पाहतोय। दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात झाले। पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगतो का स्पर्धेची अंतिम रात्र असणार आहे आणि तुम्हाला यंगिस्तान रायगड विरुद्ध ठाणे हा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे। प्रसाद दादा बडे स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक आणि त्यांचे संपूर्ण सहकारी वर्ग। आणि दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला सुरुवात होणार गोलंदाजी मार्गवर, गोलंदाज प्रसाद पाटील। अजयला आपण पाहतोय, अजय भंडारी पहिला चेंडू हा पंचांचा इशारा आला व्हाइट बॉल अवांतर दामा। मध्यरात्र होऊन गेले महागुरु, आजचा दिवस सुद्धा शनिवार बजरंग बली हनुमान शक्तीचं प्रतीक असलेला बजरंग बलीचा दिवस आहे आणि या पवित्र दिनी आपण पाहतोय या स्पर्धेतील शेवट असणार आहे। तर सागर या सम्राटाचा जर विचार केला, एका बाजूला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान तर एका बाजूला गावदेवी कळवे, दोन्ही क्रिकेट संघ अतिशय ताकदवर आहे। सामन्यामध्ये निश्चित स्वरूपात मजा येईल। नक्की चेंडू चाललाय लॉंग ऑफ कडे, क्षेत्ररक्षक चूक करतोय सीमारेषी जवळ, कुठे का होईना हा प्रवास केला जाईल। इथे तुमच्या छोट्या छोट्या चुकांना प्राधान्य द्यावं लागतं। फास्ट क्रिकेट मध्ये असं म्हटलं जातं, तुम्हाला सक्रिय होणं, क्रियाशील होणं, प्रत्येक चेंडूवर तुमची हालचाल दाखवणं, तुमचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड दाखवणं, धैर्यानं प्रतिउत्तर देणं। आणि आता ते काम करताना कळवे लांबचा प्रवास करून आलाय, तेवढाच लांबचा प्रवास करून आलाय उसाटणे संघ। दोन्ही संघामध्ये टॅलेंट भरलेलं आणि आता ही लढाई खूप चांगली असणार आहे। पुढचा चेंडू गोलंदाजी मार्गवर प्रसाद पाटील, पहिला चेंडू अवांतर आणि त्यानंतर दोन धावा। बॅटच्या मधोमध तुफानी अल्ला आणि हा फटका ठोकला ऑन साइडला। पॉवरफुल फलंदाज कसा असावा याचं उत्तम उदाहरण सहा धावेसाठी येतोय षटकार आणि एकूण धावा येते 9, 9 रन्स ऑन बोर्ड। मध्यरात्र होऊन गेले, डीजे जरा आता तडका होऊ द्या। मध्यरात्री नंतर सर्वांना मनोरंजन आवडतं, मध्यरात्री नंतर सर्वांना डान्स करायला आवडतं। अनेक प्रकारचे प्रेक्षक क्रिकेटचा सामन्याचा आनंद घेत असतात। कांचल पालकर आम्हाला सांगत असताना, काही आमचे पाहुणे नाशिकची द्राक्ष ही सर्वांना आवडतात आणि त्यावर ताव मांडण्याचा कार्यक्रम सुद्धा इथे सुरू आहे। कांचन पालकर यांना सफरचंद आवडतं आणि निवडणूक मध्ये सुद्धा त्यांची सफरचंद ही निशाणी होती। हा चंडू गेलाय दूरवर, जरूर पाहूया पंच इशारा करतील। चार धावेसाठी सुरुवात होणं हे उसाटणे संघासाठी महत्त्वाचं आणि दीपक पाटील सर यांचा इशारा आमच्याकडे आलाय, जरूर हाइट फॅक्टर इथे पाहिलं जाईल। फलंदाज कळतोय मैदानावर अजय भंडारी। आतापर्यंत षटकार चौकार मजबूत स्थितीमध्ये उसाटणे संघ आणि एकूण धावा त्या फलकावरती 13 धावा। 24 लाईव्ह इनच्या माध्यमातून ऑनलाइन प्रेक्षक वर्ग यस डिसिजन पेंडिंग आणि फायनली जरूर आपण पाहूया। थर्ड अंपायर सुनील तांडेल सर, दीपक पाटील लेग अंपायर विशाल पाटील सर यांना आम्ही पाहतोय। या स्पर्धेतील सर्व हालचालींवर त्यांच्या नजर आहेत। तर सन्माननीय ऋषिकेश शेंद्रे यांना विनंती करेन फेअर डिलिव्हरी सामना सुरू करायचा आहे।
यानंतर जे जे सामने खेळवले जातील त्या सर्व खेळाडूंना विनंती करतो का आपण एकत्रित येऊ नका, कारण आता खूप उशीर झालाय आणि इथे आता आम्हाला वेळ वाचवायचा आहे. कदाचित शेवटच्या रात्रीमध्ये पहिला चेंडू 7:30 वाजताच पडेल, ही कमिटी त्यासाठी तत्पर आहे. पायाचा वेद जरूर आपण पाहिला. फलंदाज खेळतोय अजय भंडारी. अजय भंडारी संघाचा सलामीवीर ओपनर आहे आणि जर तुमचा सलामीवीर पॉवरफुल असेल तर सलामीवीरांनी जर चांगली दाद दिली तर संघासाठी एक चांगली मजबूत धावफलक बनतोय. आणि आता आपण पाहतोय अजय भंडारी. मुकेश मडवीला पाहतोय सलामीवीर. गोलंदाज प्रसाद पाटील सामना पाहायला मिळतोय. सुशांत मोकल गोटे आपण पाहतोय त्याचा, आपण संघ पाहिलं कळवे. आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय अनिलजी ढोपरी साहेब यांचा उसाटणे संघ. युवा वर्ग दोन्ही संघामध्ये ऑन साईडला ड्राईव्ह करतो. हा सामना खूप महत्वाचा आहे. आजच्या सामन्यामध्ये सर्वांना प्रभावित केलं ते म्हणजे भातान संघाच्या गोलंदाजीनं. गोलंदाजच्या जोरावर सुद्धा सामना तुम्हाला बरस काही सांगून जातो आणि याचं प्रात्यक्षिक आज भातान प्रवीण जयेशच्या गोलंदाजीने दाखवलं. धारदार गोलंदाजी सुद्धा भल्या भल्या फलंदाजांना शांत ठेवू शकते याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं. पूर्वार्धाचा खेळ प्रगतीपथावर. प्रसाद पाटील आतापर्यंत पहिला चेंडू अवांतर डबल, त्यानंतर षटकार चौका डॉट बॉल आणि त्यानंतर सिंगल. अजय भंडारी आतापर्यंत त्यांनी 5 चेंडूचा सामना केलाय, एकटा नडतोय. वैयक्तिक योगदान त्याचं पाहिलं तर आतापर्यंत 13 आहेत आणि संघाची धावसंख्या 14 बिनबाद. उसाटणे विरुद्ध सामना पाहतोय आपण कळवे यांच्या विरुद्ध. स्लोर वन चेंडू गती कमी केली. महागुरु आयपीएलचं सुद्धा सत्र सूर्य. आयपीएल मध्ये सुद्धा बऱ्याच आम्ही पाहतोय ड्रीम इलेव्हन असेल, अनेक आम्ही ऑनलाईनचे सोशल मीडिया अनेक जण ड्रीम इलेव्हनवर सुद्धा त्यांची पसंती असते आणि आयपीएलला सुद्धा सुरुवात झाली. मी मगाशी म्हटलं काय, तरुणांना बऱ्याच गोष्टीचा वेळ आहे, त्यांना सोशल मीडियाचा वेळ आहे, क्रिकेटचं वेळ आहे. आणि आता आपण पाहतोय पहिला षटकाचा खेळ संपलाय आणि एकूण धावा धावफलकावरती 14 धावा आहेत. तर यानंतर जे लढत असणार आहे कर्तेश्वर भिंगारी विपक्ष श्रीदत्त भातान क्रिकेट संघाच्या दरम्यान सामना इथे खेळवला जाईल. यानंतरचा सन्मान असेल मी प्रसाद दादा बडे आमचे स्पर्धा ऑर्गनायझर आहेत, त्यांना इथे आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते. कर्तेश्वर भिंगार क्रिकेट संघातील आदर्श क्रिकेटर धर्मेंद्र घोगरे यांचा आपण इथे सन्मान करावा. धीरज गडकरी यांच्या शुभ हस्ते त्यांचा येतोची सन्मान इथे केला जाणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले आणि कलवे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आदरणीय आहे रोहिदास वाजेकर शिरोडन यांचा सन्मान प्रसाद दादा बडे साहेबांच्या शुभासे केला जाईल. नक्कीच दूध पापेश्वर कंपनीचे मॅनेजर आहेत. सन्मान होताना आपण पाहिलं धावसंख्या धावफलकावरती एकूण धाव आहे त्या 14 रन्स. तर धीरज आपल्या शुभासे रोहिदास वाजेकर गावदेवी कलवे क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन आपण इथे स्वागत करावं. सुशांत मोकल पहिला चेंडू फलंदाज खेळतो. अजय भंडा आपण पाहतोय अजय भंडारीला. खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात रोहिदास वाजेकर यांच्याकडे शिडोंग ग्रामपंचायतीचे भावी सदस्य म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिलं जातो आणि त्यांचा यथोचित सन्मान आमचे ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केलं जात आहे. आणि ऋषिकेश छेंद्रे आपला यथोचित सन्मान श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले यांच्या वतीने इथे केला जाणार आहे. ऋषिकेश अभा आपण आपला सन्मान इथे केला जाईल. गो टू कॉमेंट्री बॉक्स कंटिन्यू. सागर मांडवकर सुशांत मोकल पहिला चंडू डॉट बॉन. धावसंख्या धावफलकावर पाहिली तर एकूण धाव आहे ते 14 गडी बाद झाला नाही. अजय भंडारीला साथ देतोय मुकेश मडवी. पूर्वार्धामध्ये खेळणारा उसाटणे संघाविरुद्ध 2-8 करताना कळवे. पुढचा चेंडू छोटासा रनअप आहे मात्र चेंडू फिरवण्याची कला सुशांत कडे. व्यावसायिक खेळाडू दर्जा त्याला प्राप्त झाले. अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी मैदान गाजवलेत आणि सर्वांच्या गळ्यातल्या ताई त्या. अगदी त्याचा फॅन फॉलोअर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर सातत्याने स्पर्धेमध्ये आम्ही पाहत असतो आणि आता जबाबदारी स्वीकारतोय. मागच्या सामन्यामध्ये थोडा अपयशी ठरला आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं मागे काय घडलं हे तुम्ही विसरावं. सुशांत मोकल बॅकफुटला जाऊन आक्रमक बनलाय. फलंदाज अजय भंडारीला माहिती आहे त्याचं थांबणं त्याचं खेळणं संघासाठी किती महत्वाचं आहे आणि जबाबदारीचं ओझ घेऊन तो मैदानावर खेळतोय. धावा धावफलकावरती संघ पुढे सरकलाय. आतापर्यंत मुकेश मडवीनं 2 चेंडूचा सामना केलाय, त्याला अजूनही खातं खुलं करता आलं नाहीये. आणि आतापर्यंत आपण पाहतोय एकटा नडतोय तो अजय भंडारी.
एंड बदलतोय कारण फलंदाज खेळतोय उजव्या हाताचा आणि डाव्या हाताचा अजय भंडारी आणि मुकेश। व्यासपीठावर आम्ही पाहतोय संपूर्ण आमचा पाहुणा वर्ग। आज प्रसादजी बडेसाहेब यांचे सर्व खंदे समर्थक आम्ही जरूर पाहिलं। संदेशजी पाटील, किरणजी पाटील असतील, आज संपूर्ण एसके ग्रुप ग्रुपचे अध्यक्ष आम्ही पाहतोय। संदेशजी पाटील, सूरज पाटील असतील आमचे सीपीएल चे आयोजक आणि त्यांचे सर्व सहकारी वर्ग। मॅच कडे वळूया। महागुरु असं म्हटलं जातं का विज्ञान सांगतं का उद्या सुख असेल, इतिहास सांगतं का काल सुख होतं आणि जर माणुसकी चांगली असेल तर तुमच्यासाठी रोजच सुख आहे। अगदी महागुरुंनी मगाशी सांगितलं का सरकारचा 19-20 चा जीआर आला होता आणि त्यामध्ये उपसरपंचाचा पगार वाढलाय 1500 रुपये। त्यांनी कांचन पालकरला खूप छान माहिती दिली आणि ऑन साईडला मिड विकेटच्या बाहेर हा फटका गेलाय 6 धावेसाठी षटकार। फलक पुढे सरकले एकूण दामा दहा फलकावरती 21-21। तर निश्चित स्वरूपात सागर आपण तिथे प्रतिक्रिया व्यक्त केली। तुमच्या मताशी मी सहमत आहे कारण कांचन पालकर हे रायगड जिल्ह्यातील नामवंत गुणलेखक आहेत आणि त्याचबरोबर केवले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आहेत। नक्कीच शासनाचा जीआर आपण खूप छान सांगितलं का 2000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल त्या गावाच्या उपसरपंचाला 1500 रुपयाचं मानधन आहे। मात्र महाराष्ट्रामध्ये आमदारांचा पगार सर्वाधिक जास्त आहे आणि त्याची चर्चा संपूर्ण आम्ही पाहतोय महाराष्ट्रामध्ये। मॅच कडे वळते थोडंसं मनोरंजन, मात्र जेव्हा वेळ मिळेल कारण महागुरूंकडे अशा माहितींचा खजाना आहे, जेव्हा जेव्हा ते आमच्याशी चर्चा करत असतात खूप छान माहिती देतात। मॅच कडे वळतोय आणि एकूण दावा दहा फलकावरती 21। सुशांत मोकल तब्बल 3 चेंडू डॉट, यापूर्वीचा चेंडूवर षटकार पाहिला आणि आता उसाटणे संघाला मोठी धावा रचायचे। पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, सेकंड ओव्हर आपण इथे पाहतोय सुशांत मोकलनं आतापर्यंत धावा दिल्या 7, एक मोठा फटक्याचा अपवास सोडला तर 2 षटक संपल्यानंतर आता धावा दहा फलकावर 21। जास्त वेळ घेऊ नका, खेळाडूंना विनंती करेन कारण अजूनही 3 सामने आयोजकांना इथे पार पडायचे। तर महागुरु मगाशी आपण चर्चा करत होतो का आयपीएल सुरू झालंय, माय सर्कल, ड्रीम इलेव्हन अशा सोशल मीडियाच्या ऍपवर आम्ही पाहतोय आमचे काही युवक रोज ऑनलाईन जुगार खेळतात आणि आम्हाला काही माहिती मिळाली का आतापर्यंत ड्रीम इलेव्हन मध्ये सर्वाधिक जास्त कमाई कुणी केली असेल ते म्हणजे 24 लाईव्ह इव्हेंटच्या सर्वांचे लाडके चांबो चांबो। आतापर्यंत लाखोच्या घरामध्ये त्यांची कमाई आम्ही पाहतोय ड्रीम इलेव्हन मध्ये। हे आताच्या युवकांना व्यसन लागलं। महागुरु तुमचा एक काळ होता तेव्हा असा जमाना नव्हता, आता घर बसल्या रमी असेल, ड्रीम इलेव्हन असेल, माय सर्कल असेल, हे ऍप युवकांच्या पसंतीमध्ये उतरले। मॅच कडे वळूया। महागुरु म्हणतात त्यांच्या काळामध्ये असलाही कुठला प्रकार नव्हता, तेव्हा लाल काला हा जुगार चालायचा, तेव्हा लोटो चालायचा, लॉटरी चालायची, मात्र आता ते दिवस गेले, आता ऑनलाईन जुगार आलाय। मॅच कडे जरूर वळूया। सूरज पाटील ऑनलाईन जुगाराची आठवण करून दिल्यानंतर रमी सर्कलचे ते खूप मोठे चाहते आहेत। मॅच कडे वळूया। एकूण धावा दहा फलकावरती 21। शेवटचं षटक राज मात्र्या। रमी सर्कल म्हटल्यानंतर कांचन पालकर यांना सुद्धा खास सुटते, कधी कधी ते म्हणतात का जीपेला का असेल तर सेंड करा, कारण हे व्यसन आहे थोडं एंटरटेनमेंट। 21 धावा शेवटचं षटक, एकदा जोरदार टाळ्या वाजून चांबो चांबो यांचं आपण स्वागत करूया। सर्वाधिक ड्रीम इलेव्हन मध्ये ज्यांनी कमाई केली 1.25 लाख रुपये या वर्षी, खूप साऱ्या शुभेच्छा। नक्की ज्या प्रवीणला त्यांनी 4 षटकार ठोकले त्यांच्या समवेत हे मित्र प्रेम आहे। मॅच कडे वळतोय। एकूण धावा दहा फलकावर 21-21 रन्स राज मात्र्या। नक्कीच सबसे कातील गौतमी पाटीलचे सुद्धा ते तेवढे चाहते। आता शेवटचा आम्ही पाहतोय 5 चेंडूचा खेळ बाकी। राज मात्र्या हा चेंडू लॉफ्ट केलाय, प्रयत्न जरूर झालेत आणि इथे धक्का। आता कमबॅक करताना एकूण धावा दहा फलकावर गुणसंख्या पाहिली 21।
मैच कडे आपण जरूर वळते. गोलंदाजी मार्कर गोलंदाज राज मात्रे पहिला चंडू डॉट बॉल त्यानंतर विकेट चांबुना माहिती ते थोडे मनोरंजन करतील मात्र आम्ही असा कुठले अपशब्द बोलणार नाही. टेंशन घेऊ नका फक्त मनोरंजन होईल कारण दशरथ पाटील सरांसारखं आम्ही काही बोलू शकत नाही. डोंट वरी अबाउट दॅट. एकूण धावा धावफलकावरती 21 थोडासा एंटरटेनमेंट मात्र चांबोनं खुश केलं होतं. कोणची नाईट स्पर्धा आम्ही फक्त लाईव्ह त्यांना पाहिलं. सराव तरी कधी करतात हा प्रश्न आम्हाला पडला त्यांची बॅटिंग पाहिल्यानंतर. चार चेंडूचा खेळ बाकी मॅच कडे वळते. गोलंदाज राज मात्र दोन चेंडूवर एक डॉट बॉल विकेट आणि एकूण धावा धावफलकावरती 21. अजय भंडारी आणि मुकेश मडवी. मुकेश मडवीनं आतापर्यंत तीन चेंडू डॉट खेळलाय आणि एक मोठा फटका. संघासाठी चांगली धावसंख्या बनवायची आणि ही खून गाठ केल्या. आता फलंदाज आलाय धनंजय हिलाल. आक्रमण करतो हल्ला चढवते बिग स्ट्रोक स्टेडीचा फटका आणि चेंडू जरूर चाललाय. सहा धावेसाठी षटकार. आणि विनोद पाटील यांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. स्वतः प्रसाद दादा पाटील तुमच्या तिथे वाट पाहतात. यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत इथे केलं जाणार आहे. नक्कीच महागुरु हा षटकार जिथे गेला तिथे बांबू ऑफिसची गँग आहे. बघा आम्हाला माहिती दिली किरण पाटील संदेश पाटील मॅच कडे वळते षटकार आलाय. आक्रमणाचा प्रयत्न धावसंख्या धावफलकावर जरूर पाहतो. एकूण धावा 27. बिचारे ते 24 कॅमेरामॅन बघा स्ट्रीटला आहे त्यांना गप्पा सुद्धा मारायला मिळत नाही. आमचे चांबो सगळीकडे फिल्ड आणि आता ते आमचे कॅमेरामॅन आहेत बंड्या. किती प्रचंड मेहनत आहे कोणी आजूबाजूला नसतो. राऊंड विकेट आक्रमण करतोय जरूर चेंडू हवे मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू खाली हा चेल होणार का दुसरा प्रयत्न. पूर्वार्धामध्ये खेळणारा उसाटणे संघ आणि आता एकूण धावा धावफलकावरती गुणसंख्या पाहूया 27. तर व्यासपीठावर आता पत्रकार बंधू अग्री बाणा संपादक दिनेश पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचा मी श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. तर नक्कीच महागुरु रविवारी चिखले गावापासून मोह गाव आहे आणि तिथे छकडा शर्यतींचा जंगी मैदान आहे आणि तेजा बैल बिंजोड आहेत. आई गावदेवी प्रसन्न बिंजोड बिंजोड बोलल्यानंतर कांचन पालकर यांच्या अंगामध्ये स्फूर्ती येते. ते आम्हाला नेहमी सांगतात छाती भरून येते. आम्ही शर्यतींबद्दल खूप काही बोलायचो आधी मात्र आता बोलत नाहीये. वेळ मिळाल्यानंतर जरूर जाऊया. संदेश पाटील किरण पाटील असतील मॅच कडे जरूर वळूया. प्रसाद भाई बडे यांचे समर्थक प्रचंड मेहनत शेवट गोड करण्याचा प्रयत्न. एकूण अभि पाहतोय धावा या षटकाराच्या मदतीनं फलंदाज बरसलाय. आता आपण जरूर पाहतोय एकूण धावा अनिकेत धोपरे आणि धावा धावफलकावरती तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर ते प्रसादजी बडे साहेब आमचे मुख्य आयोजक आईवा कॅच घेणाऱ्या प्रेक्षकांना येते पारितोषिक आलंय 500 रुपये. जरूर प्रेक्षकांचं नाव रोशन माहीत झालं तरी खूप बरं होईल. त्या प्रेक्षकांना आम्ही विनंती करतो का आपण व्यासपीठावर यावं. धावा धावफलकावरती एकूण गुणसंख्या 33 आणि 34 करायचे 34 रन्स. तर जिंकण्यासाठी ते 34 धावांचं आव्हान असणार आहे प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर. कलबे क्रिकेट संघासमोर नाणेफेक इथे केली जाईल. कर्तेश्वर भिंगार विपक्ष श्रीदत्त भाताण भाताण क्रिकेट संघाचे संघनायक. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावं कर्तेश्वर भिंगार क्रिकेट संघाचा आणि आयवा जेलचा मानकरी ठरलेला आहे. त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण इथे जाणून घेऊ कारण त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज स्पर्धा ऑर्गनायझर. तर नक्कीच मनोज घोगरे आमच्या समालोचक आणि जरूर आम्ही पाहतोय आयवा कॅच. महागुरु आम्हाला गाणी आठवला बक्षीस घ्यायला स्टेज वर राहिला आयवा कॅच वाला असं सॉन्ग आहे आणि ते ट्रॅक आम्हाला आवडलं. जरूर आयवा कॅच
एका स्पर्धेमध्ये चांबो महागुरु ने एका खेळाडूला प्रश्न विचारला होता, त्या खेळाडूला शंभर राजापाडीला साहेबांचे दादांचे शुभ असे ते नाणे पिकली जाणार आहे। आईवाज जेलचा मानकरी झालेला आहे राजा दादा, आपण आपले शुभ असे ते प्रथमता नाणे पिकली जाईल। महागुरु आईवा कॅच 500 रुपयाचं खेळाडू काय करेल ते विचारावं। तर निश्चित स्वरूपात प्रसाद दादांची सुद्धा ती फरमाईश आहे आणि त्यांच्या वतीने मनोज घोगरे यांना 500 रुपयाचा मान दिलेला घरार्ध्याने आपण इथे झालेला। आता 500 रुपयाचा आपल्याला कॅश प्राइज मिळालेला आहे। एकंदरीत या 500 रुपयाचा आपण कशा प्रकारे याची विल्हेवाट लावणार, काय करणार त्याचं? काय ना, आता पोर आपली त्यांना नाश्ता देतो। खूप बघा दानधर्म, त्याने सांगितलं कुठेतरी अन्नदाता सदा सुखी। नक्कीच महागुरु डेच्या स्पर्धेमध्ये एका खेळाडूला 100 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं होतं आणि तुम्ही त्याला एक प्रश्न विचारला होता, त्याचा रिप्लाय का होता ते सुद्धा आम्हाला ऐकायला आवडलं। निश्चित स्वरूपात इथे नाणेफेक केली जातात, त्याचा आपण उलगडा इथे करणारच आहोत। बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने टेल, अर्थात श्रीदत्त भाताने नाणेफेक आपण जिंकलेली आहे, निर्णय आपला का असणार आहे? आम्ही फलंदाजी करू। आणि या सामन्यामध्ये प्लेइंग इलेव्हन मध्ये तुमच्या काय बदल असेल? अकरा पण होणार नाही। खूप खूप शुभेच्छा। तुमच्या धर्मेंद्र तुमच्या संघामध्ये काही बदल असेल? नाही। ते खूप खूप शुभेच्छा नाणेफेकीचा कबूल श्रीदत्त भातान क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि कर्तेश्वर भिंगार क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले। सागर ती स्पर्धा झाली होती खऱ्या अर्थाने खाना भेटील, फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे भातान क्रिकेट संघाने। 100 रुपयाचा कॅश प्राइज एका क्रिकेटरला मिळालं, त्यावेळेस त्याची आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतलेली की 100 रुपयाचा तू काय करणार, त्याने उत्तर दिलं की 100 रुपये मी दानधर्म करणार। बघा किती चांगलं काम त्या क्रिकेटरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं, ती विचारधारा असते एखाद्या क्रिकेटरची। नक्कीच महाराष्ट्रामध्ये आपण मगाशी उल्लेख केला का महाराष्ट्राला राजकारणाचं वेड, महागुरु पैशाची विल्हेवाट तुम्ही मगाशी प्रश्न विचारला खेळाडूला, तर मॅच कडे जरूर। गणेशदादा गणेश पाडीला ये या अगोदर पूर्वी प्रेक्षक कमाल जेल अर्थात आयवा जेलचा मानकरी ठरलेला आहे आणि प्रसाद दादा बडे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज। आता गणेश दादा मित्र आता व्यवस्थित आपल्याला उत्तर देतील। गणेश दादा 500 रुपयाचा आपण मानकरी ठरलेला आहात, प्रसाद दादा बडे यांची जी संकल्पना आहे कारण प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी चौकार षटकार हॅट्रिक साठी तर निश्चित स्वरूपात त्यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे, परंतु प्रेक्षक सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात शांतपणे, त्यांना सुद्धा काहीतरी मिळावं ही संकल्पना प्रसाद दादा बडे यांची आपल्याला कशी वाटली? चांगली वाटली आणि या 500 रुपयाचा उद्या मुलांना पार्टी। एकंदरीत शनिवार आहे, चांगला वार आहे, शक्तीचे देवता बजरंग बलीचा खऱ्या अर्थाने वार आहे, निश्चित स्वरूपात तरी 500 रुपयाचं तुम्ही सुद्धा एक चांगलं काम करणार आहात, एक दानधर्म करण्याचा तुम्ही प्रयत्न, कारण संतांनी असं म्हटलेलं आहे की देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने देत जावं, बोले तैसे चाले त्याचे वंदा बी पाहुले, अतिशय चांगलं योगदान आहे तुमचं। नक्कीच नक्कीच बघा पार्टी हा शब्द म्हटल्यानंतर सर्वांचा आवडता असतं, कधी बसायचं कधी बसायचं या शब्दाला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्व आहे आणि प्रसादजी बडे साहेब यांचे खंदे समर्थक आम्ही व्यासपीठावर प्रचंड गर्दी पाहतोय। पार्टी म्हटल्यानंतर चांबो कुणालाही परवडत नाहीये। मॅच कडे वळतोय, एकूण धावा फलकावरती 34 टप्पा ओलांडायचे, थोडं एंटरटेनमेंट सुशांत मोकल स्ट्राइक रेंडला। तर नक्कीच प्रशांत पाटील आलेत आमचे चिखले गावाची ओळख क्रिकेट क्षेत्रातील ऑलराऊंडर आणि काही दिवसानंतर ते श्री होणार आहेत, म्हणजे फर्स्ट इनिंग संपेल आणि प्रशांत दत्तात्रय पाटील ते चिखलेचे विश्वा म्हणून ओळखले जातात, त्यांना सकाळी रोहायला जायचं। मॅच कडे वळूया आपण, 34 टप्पा ओलांडायचं, त्याला खेळाडूंना विनंती करतो थोडा फास्ट क्रिकेट खेळा कारण अगदी काही वेळानंतर रम्य पाठ होणार आहे। आज स्पर्धा थोडी लेट झाली मात्र फायनल मध्ये असं होणार नाहीये कारण रायगड ठाणे महत्वाच्या लढती सेमी फायनल आणि फायनल खेळवायचे। कांचन पालकर आणि चांबो यांच्यामध्ये प्रचंड खुन्नस आहे। मॅच कडे वळूया आपण, सुशांत मोकल आतापर्यंत अजय भंडारी
पहिला चेंडू डॉट बॉल त्यानंतर सिंगल फलंदाज खेळतोय सुशांत मोकल आणि त्याला साथ देतोय प्रसाद पाटील. सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ बलाढ्य विजयासाठी कडवी झुंज दिली जाईल. मात्र कुठला संघ असेल जो विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करणार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होणार अजय भंडारी. अजय भंडारीला मागच्या सामन्यामध्ये घवघवीत यश संपादित करता आलं नाही. तो थोडासा मागडा ठरला. गोलंदाजी थोडी दिशाहीन झाली. मात्र कमबॅक फलंदाजी करताना चांगलं योगदान त्याचं प्राप्त झालं आणि आता मात्र त्या लयबद्ध खेळाची अपेक्षा संघाच्या पाठीराख्याकडून अजय भंडारीला. सुशांत मोकल एक बलाढ्य फलंदाज आहे. जरूर दावेसाठी संघर्ष केला जाईल. डीप लॉंग लेग कडे चेंडू जरूर गेलाय आणि आता शांत डोक्याने खेळताना मात्र पंच इशारा करतील. व्हाईट बॉल लाईन लेन भडकत आणि आपण जरूर पाहिलं तर एकूण धावा चार धावा. कंपॅरिझन आपण केली प्रसाद पाटील जेव्हा पहिलं षटक हाताळलं 14 धावा दिल्या. पॉवर प्ले वन मध्ये सामना 3 षटकांचा. अजय भंडारी पहिला चेंडू डॉट बॉल त्यानंतर सिंगल अवांतर चेंडू 3 धावेचा बोनस मिळाला आणि आतापर्यंत धावा आपण पाहिल्या धावफलकावर 4. उसाटणे विरुद्ध कळव्या आक्रमण करते हल्ला चढवते लॉंग ऑफ कडे चेंडू जरूर गेलाय. पंच इशारा करतील 6 धावेसाठी षटकार. महाराष्ट्रामध्ये कधी कशाचा ट्रेंड येईल याचा भरोसा नाहीये. मात्र आता रोशन महागुरूंचा ट्रेंड आलाय आणि एसके ग्रुपची अशी फरमाईश आहे का महागुरूंचा ट्रेंड झालाच पाहिजे. वाटला ग्रुपची सुद्धा अशी फरमाईश आहे धीरजजी गडकरी का महागुरूंचा ट्रेंड आलाय आणि आम्ही पाहतोय त्यांच्यावर प्रचंड प्रेम करणारे क्रिकेटचे चाहते क्रिकेटचे खेळाडू अनेक राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व म्हणून जे सर्वांच्या परिचयाचे आहेत. अगदी काही दिवसापूर्वी त्यांना साई सन्मान हा पुरस्कार सुद्धा मिळालाय. मोठा फटका खेळण्याचा मोह चेंडू बॅटवर आला नाही आणि हा व्हाईट बॉल. थोडी दिशाहीन गोलंदाजी सामन्यामध्ये अडचणी निर्माण करतील कारण या संघामध्ये सुप्त क्षमता आहे. उसाटणे संघ कधी हार मानत नाहीये. या संघाला या वर्षीच्या हंगामा मोसमामध्ये चांगला खेळ करताना आम्ही सातत्याने पाहिलंय. काहीसा चेंडू खाली राहिला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. गोलंदाजी मार्कवर असताना अजय भंडारी पंच इशारा करतील बाईच्या रूपानं ही धाव मिळणार आहे. पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकानंतर 14 आल्या होत्या आणि आतापर्यंत विचार केला सुशांत मोकल आणि त्याला साथ देतोय तो प्रसाद पाटील. फास्ट क्रिकेटमध्ये कल्पक क्रिएटिव्ह प्लेअरची कमी नाहीये आणि आज यंगिस्तानामध्ये खूप चांगली लढाई होताना आपण पाहतोय आणि आज यंग टॅलेंट प्रत्येक संघामध्ये भरभरून आहे. अजय भंडारी आतापर्यंत एक मोठा फटका. अजय थोडासा मागडा ठरलाय. दोन व्हाईट बॉल सुद्धा आले त्यानंतर आपण धावा आतापर्यंत पाहिल्या तर एकूण धावा आहेत त्या धावफलकावर घुसकोर कार्ड 12 धावा 12 रन्स ऑन बोर्ड. सुशांत मोकल बॅटच्या मधोमध गॅप मध्ये खेळलाय हा फटका. सुशांत मोकल आक्रमक फलंदाज आणि पंच इशारा करतील 4 धावेसाठी. हा येतोय चौकार. डीजे ऑपरेटर थोडा लक्ष असू द्या. गौतमीच्या गाण्यामध्ये तेच बेधुंद झाले. मॅच कडे वळतोय. एज लागते ही विकेट महत्वाची. हे विकेट मिळवणं संघासाठी खूप महत्वाचं होत आणि आम्ही पाहतोय आता बाद झाले सुशांत टार्गेट 34 रन्स. आम्ही पाहतोय जितू दादा 11 जय हनुमान नेरे संघ इथे खेळणार आहेत आणि धुर्ला ग्रुप इथे उपस्थित झालेत आणि धुर्ला ग्रुपचे अध्यक्ष पोलीस गणेश शिंदे साहेबांचं इथे आगमन झालंय. धुर्ला ग्रुप म्हटल्यानंतर परेश मस्कर गीतेश पाटील आणि गणेश शिंदे साहेब यांना आम्ही जरूर पाहतो. तर निश्चित स्वरूपात सागर आपण इथे प्रसाद दादा बडे त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं. सातत्याने प्रकाश जगतातील ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी व्हावी त्यासाठी प्रसाद दादा बडे यांनी खूप मोठा संघर्ष केला.
आणि प्रसाद दादा तुमच्याबद्दल असं म्हटलं जातो की संघर्षाचं नाव तू, संघर्षाचं नाव तू खऱ्या अर्थाने, आणि या क्रीडा स्पर्धेचं नेतृत्व तू, क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यामध्ये तन मन धन अर्पिले तू, मातीतल्या माणसाची कललेली जाण तू, आणि माणसाला माणुसकीत ओळखणारी जात तू, असे व्यक्तिमत्व म्हटलं तर प्रसाद दादा बडे आणि त्यांच्या संकल्पनेतून प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी इथे आलेली आहे. नक्की स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रसाद दादा बडे, प्रचंड मेहनत. उद्या आपण या स्पर्धेची फायनल रात्र जरूर पाहणार आहोत. तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग आज आम्ही पाहतोय प्रसाद दादांच्या आम्ही समर्थक व्यासपीठावर. संपूर्ण एसके ग्रुप आपण जरूर पाहतोय. मॅच कडे जरूर वळूया आपण. असं म्हटलं जातं महागुरु मैदान गाजवण्याची जिद्द ठेवा, बदल हवा तर चेहरा नवा, आणि कृतीशील विचारांचा गतिशील माझा नेता. आणि आम्ही पाहतोय नवे पर्व आणि विकासाचे महामेरू व्यक्तिमत्व आपण पाहतोय जरूर प्रसाद दादा बडे, स्पर्धेचे मुख्य आयोजक. चेंडू आणि धावांचं अंतर आपण पाहूया. येणारे चेंडू असेल 12 आणि 18 धावांची गरज. गोलंदाज झालाय अमर हिलाल. सामना जिंकायचा असेल तर विकेटची नितांत गरज आहे. जी विकेट महत्वाची होती सुशांत मोकल, तो बाद झालाय आणि आता फलंदाज झालाय रोशन मोकल. सामना चुरशीचा होणार का? प्रेक्षकांना काय आवडतं? आताच्या युवा पिढीला फास्ट फूड खायला आवडतं, त्यांना चायनीज फास्ट फूड नेहमी खायला आवडतं. आणि क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना सुद्धा हेच आवडतं, त्यांना चौकार षटकार पाहायला नेहमी आवडतो. येणारे 12 चेंडू आणि 18 धावेची गरज. सामना कोण जिंकणार? उसाटणी की कळव्या? पेन विभागातून आलेला बलाढ्य संघ कळव्या. सुशांत मोकल गोट्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो. आणि एका बाजूला मी पाहतोय कल्याण अंबरनाथ डोंबिवली विभाग असेल, तळोजा MIDC असेल, या विभागामध्ये या मोसमामध्ये प्रचंड या संख्येचा बोलबाला राहिला तो अनिलजी डोपरी साहेब यांचा युवा वर्ग. आम्ही पाहतोय अजय भंडारी यांचा संघ आम्ही जरूर पाहतोय. उसाटणी या संघाला आक्रमण करतो, हल्ला चढवतोय आणि या ठोकतोय लॉंग ऑन कडे. जरूर पंच इशारा करतील. 6 धावेसाठी षटकार. अमर हिलालच्या गोलंदाजीवर आलाय प्रसाद पाटीलच्या बॅट मधून हा षटकार. आतापर्यंत प्रसाद पाटील दोन मोठे फटके ठोकले. संघासाठी थांबून खेळणं हे किती महत्वाचं असतं हे दाखवून दिलं प्रसाद पाटील कळवे संघासाठी. पुढचा चेंडू ओ नजर किती लक्ष कैद केलं होतं आणि जो फटका खेळायचा होता तोच फटका खेळलाय. आणि आतापर्यंत प्रसाद पाटील दोन षटकार आणि हा चौकार. टप्पा ओलांडायचे 34 आणि धावा धावफलकावरती एकूण धावा 26 26 रन. नक्कीच मॅच कडे आम्ही जाणतोय. 24 लाईव्ह इव्हेंट ची संपूर्ण टीम आज त्यांचे टेक्निशियन चांबो कॅमेरामन आम्ही जरूर पाहतोय. आमचे मेन कॅमेरामन बंड आहेत आणि आमचे दुसरे कॅमेरामन नंदन उर्फ सोन्या. प्रत्येकाचं काही ना काही निक नेम असतं. आणि आमचे ऑपरेटर सामना मात्र सोपा झालाय, मध्यरात्र होऊन गेले. तर पुढचा सामना दोन्ही संघ आपण रेडी राह. आज आम्ही पाहतोय लक्क प्रकाश महागुरु आता फास्ट लाईव्ह झाले. आज काही विभागामध्ये रोशन आपण पाऊस पडताना पाहिले, अगदी ऋतू सुद्धा बदलत चालले. तळोजाला सुद्धा पाऊस पडतो आम्हाला माहिती मिळाली. अवकाळी पाऊस कधी पडत असतो? पहिल्या रात्रीमध्ये पेनला पडला. अगदी आपण पाहतोय उन्हाळ्याच्या कडाक्याचे उन्हाळ्याचे दिवस सुद्धा अगदी दिवसा पाहिलं तर टेम्परेचर खूप हाय असतं. मॅच कडे वळूया आपण. सामना जिंकायचा असेल तरी त्या आता उसाटणे संघाला मेहनत करावी लागेल. सायप्रीत लाईव्हची आम्ही पाहतोय CEO संदेश शेळके सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचा आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. एकूण धावा दाफलकावरती गुणसंख्या पाहिली तर 29
येणारी चेंडू असेल आठ आणि पाच धावांची गरज. आठ चेंडू आणि पाच धावा, सामना कोण जिंकणार? आम्हाला अजूनही आधीची नाईट स्पर्धा आठवत्या. सहा मध्ये पाच धावा असताना सामना जिंकला होता नेवाळी संघानं. क्रिकेट मध्ये असं इक्वेशन अनालिसिस आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं. पेंदरच्या नाईट स्पर्धेमध्ये आम्ही जरूर पाहिलं का तेरा चेंडू मध्ये दहा धावेची गरज असताना रोहिंजन संघानं तो सामना गोलंदाजच्या जोरावर जिंकला. क्रिकेट मध्ये ही थरार नाट्य आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं. मात्र जर सामना जिंकायचा असेल तर उसाटणे संघाला डॉट चेंडू फेकणं, गोलंदाजांना आपली किमिया सादर करणं आणि विकेट घेणं हे महत्वाचं असेल. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर टप्पा ओलांडायचं. चौतीस एकूण धावा दाफलकावर फलंदाजी करणारा संघ पोहोचलाय एकोणतीस आणि आता सात चेंडू पाच धावा. नेक्स्ट बॉल, हा डॉट बॉल, डॉट चेंडूची गरज आहे आणि उसाटणे संघ हार मानणारा नाही. आपण बऱ्याच वेळा पाहिलंय शेवटपर्यंत शर्तीचा प्रयत्न करणारा आज संघ. आणि आता इक्वेशन अनालिसिस, सहा चेंडू आणि पाच धावेची गरज, सामना कोण जिंकेल? सहा चेंडू आणि पाच धावा, चला जास्त वेळ घेऊ नका. खेळाडूंना आम्ही विनंती करतो आणि पुढच्या दोन संघांना आम्ही विनंती करतो, आपण रेडी राहा. सहा चेंडू पाच धावा, मॅच कडे जरूर आपण वळतोय. चुरशीचा सामना उसाटणे विरुद्ध दोन आत करताना संघ आम्ही पाहतोय कळव्या. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा सेना प्रतिष्ठान चिखले आयोजित प्रीतमदादा माते ट्रॉफी फायनलची रात्र, रायगड विरुद्ध ठाणे यंगिस्तानचा सामना तुमच्या भेटीला येणाऱ्या तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग यांना आम्ही आमंत्रित करतोय का या सामन्याचा आपण आनंद घ्यायचा. मॅच कडे आपण जरूर वळूया. मुख्य व्यासपीठावर आमचे सर्व प्रसाद दादा बडे यांचे समर्थक महागुरुंना आम्ही व्यासपीठावर पाहते. थोडासा आराम करताना वल्लभच्या नाईट स्पर्धेमध्ये महागुरुंना एक उत्तर बिहारी बांधव त्यांच्या जवळ आला होता आणि त्यांना तो म्हणत होता का सर आप हिंदी में बात करो. आणि तेव्हा महागुरुंनी त्यांना सांगितलं तू उत्तर बिहारी आहेस, तू घरी जा, राईचा तेल लावून झोप, इथे आगरी कोळी लोक राहतात, इथे तुझ्या एकट्यासाठी हिंदी कोणी बोलणार नाही. हे त्यांनी रिप्लाय त्यांना लगेच केलं. मॅच कडे जरूर वळतोय. येणारे चेंडू असतील सहा आणि पाच धावेची गरज. उच्छल ठोपरी, सहा चेंडू आणि पाच धावा. पहिला चेंडू ड्राईव्ह करतोय दूरवरून क्षेत्ररक्षक, दोन धावीसाठी निघालेत. एक एक धाव महत्वाची असेल. वेल टेकन टू वेल, एक एक धाव वाचवणं खूप महत्वाचं आहे. आता समीकरण इक्वेशन अनालिसिस तुमच्या समोर येईल. येणारे चेंडू असेल पाच आणि गरज असेल तीन धावेची गरज. पाच बॉल तीन धावा, उज्ज्वल ढोपरीला विकेट घेणं, डॉट चेंडू फेकणं, एक मोठा फटका सामन्यामध्ये खूप काही करेल, विजय मिळवून देईल तो कळवे संघाला. येणारे चेंडू असेल पाच आणि तीन धावेची गरज. गोलंदाजी मार्कवर उज्ज्वल ढोपरिया, पुढचा चेंडू समोर खेळण्यासाठी उभा असेल प्रसाद पाटील. आतापर्यंत दोन षटकार आणि एक चौका ठोकणारा प्रसाद. चेंडूची लाईन पहिली, शॉर्ट सिलेक्शन अति काही केली, मात्र पाहूया निर्णय काय येईल. ताळमेळ नाही आणि इथे आम्ही पाहतो संयम नाही आणि अखेर या सामन्यामध्ये निराशा. जरूर आपण पाहूया अंपायर रिव्ह. सुनील तांडेल सर सरांना आपण जरूर अंपायर रिव्ह पाहिलं जाईल. इथे फलंदाज बाद असणार की नाही, व्हेरी क्लोज व्हेरी क्लोज. सामना कमालीचा चुरशीचा होणार का हा होल्टेज सामना. एक मोठा फटका काय करू शकतो ज्या प्रसाद पाटीलनं दोन षटकार आणि एक चौका ठोकला. पाय रोवून बसला, एकाग्रता खेळावर केली, कॉन्सन्ट्रेशन केलं, जिद्द चिकाटी साव धाडस दाखवलं आणि या सामन्यामध्ये गोलंदाजांना अडचणी निर्माण केल्या. डिसिजन पेंडिंग, चेंडू आणि धावांचं अंतर जरूर पाहूया. मात्र प्रवास सोपा झालाय, अर्धी लढाई जिंकल्या ती फलंदाजी करणाऱ्या कडवे संघाच्या फलंदाज प्रसाद पाटीलच्या जोरावर. सुनील तांडेल सर थर्ड अंपायर डिसिजन, निर्णयाची वाट पाहूया. व्हेरी क्लोज मॅच, मध्यरात्री होऊन गेल्या ती 2:28 झालेत आणि अजूनही तीन सामने खेळायचेत. थोडं लक्ष असू द्या, थोडा स्पीडअप करा. 2:28 अजूनही तीन सामने आयोजकाने खेळवायचे. एक संघ क्वालिफाय होणार सुपर फोर मध्ये. फिल्डिंग लावून घ्या, डिसिजन मिळेल. फिल्डिंग लावून घ्या, मात्र शॉर्टेस्ट टीम मीटिंग. ही टीम मीटिंग खूप महत्वाची असते. या टीम मीटिंग मध्ये बऱ्याचशा इम्पॉर्टंट चर्चा बऱ्याचशा आम्ही पाहतोय.
हालचालींबद्दल चर्चा केली जाते. माघुरींनी आम्हाला सांगितलं होतं की ऑस्ट्रेलियन क्रिकेटर रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली या टीम मीटिंगची सुरुवात झाली. किवीच्या न्यूझीलंडच्या संघाने टीम मीटिंगची सुरुवात केली आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही पाहतो भारतीय संघाच्या दरम्यान या टीम मीटिंगची सुरुवात झाली आणि डिसिजन पेंडिंग नॉट आउट. फलंदाज बाद नाही मात्र सामना सोपा झाला. आता कळवे संघाला टार्गेट होतं 3 षटकामध्ये 34 आणि आता इक्वेशन अनालिसिस. नक्कीच चेक केलं जाईल. यस यस थर्ड अंपायर आपण पाहूया 24 लाईव्ह इनच्या माध्यमातून. तर दिनेश पाटील यांची इच्छा आहे का महागुरूंचा ट्रेंड आलाय आणि त्याची छलक झालीच पाहिजे. आता त्यांचे कॅलरीज थोड्या कमी झाल्यात, थोडा आपण वेट करा. एनर्जी आहे यस आम्ही वळणार आहोत मात्र सामना संपल्यानंतर. यस थर्ड अंपायर पाहिलं जाईल. यस सर्व डाऊट्स क्लिअर केले जातील. दोन्ही एंड पाहणार आहोत. तर एक धाव कंप्लीट आहे. जरूर आपण निर्णयाची वाट पाहूया. तेच डिसिजन चर्चा करतील सुनील तांडेल सर. ऑनफील्ड अंपायरशी चर्चा केली जाईल कारण हे क्षण खूप महत्वाचे असतात. 34 करायचे. पुढचा सामना तुमच्या भेटीला येणार आहे आणि तो सामना आपण पाहणार आहोत. जरूर चांगली लढाई भारताविरुद्ध भिंगार हा संघ पाहणार. नक्कीच चांबोने आम्हाला माहिती दिली आजची कमाई थोडी झिरो आहे कारण आज त्यांना थोडं कॉन्सन्ट्रेशन झालं नाही. ऑनफील्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. फायनली आपण जरूर निर्णयाची वाट पाहूया. 2:31 तर 2 धावा असणार आहेत. 2 रन्स कम्प्लीट. मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघासाठी. कळवे विरुद्ध सामना आपण पाहतोय. 2 करताना उसाटणे. आता इक्वेशन अनालिसिस. टोटल स्कोर एकूण धावा धावफलकावर 31 करायचे. यस येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहूया आपण. 4 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 34 रन्स टू विन, 33 रन्स ऑन बोर्ड आणि 4 मध्ये 1 उज्ज्वल ठोपरी. पहिल्या षटकामध्ये 16, त्यानंतर दुसरं षटक अमर हिलारनं थोडं महागडे फेकलं आणि आता 4 बॉल 1 मॅच विन. विजयाचा शिल्पकार नो डाऊट. यस U6 आणि प्रसाद पाटील ठरला विजयाचा शिल्पकार. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा प्रसादच बरसला आणि या सामन्यामध्ये सुद्धा प्रसादचं योगदान. आज त्याचा दिवस आहे. दोन्ही संघ हस्तांदोलन करतील आणि चला पुढचा सामना. भारतानं टॉन जिंकलाय आणि त्यांनी निर्णय घेतला बॅट फर्स्ट. चांगली लढाई. हा सामना सुद्धा चांगला असेल. आज एक संघ क्वालिफाय होणार आहे तर सामने 3 षटकांचे आहेत. मी खेळाडूंना विनंती करेन आपले गोलंदाज अगोदरच आपण निवडा. थोडा स्पीडअप करा. धर्मेंद्र देवेंद्र घोगरे यांना मी विनंती करतो गोलंदाज आपण सिलेक्ट करा आणि टीम मीटिंगला परवानगी नाही आहे.
तर निराशा आली, पदरी आली निराशा, मात्र अनिलजी ढोपरे यांचा आम्ही उसाटणे संघ जरूर पाहतोय। चांगला खेळ राहिला, धावा चांगल्या झाल्या होत्या, मात्र पुढे आम्ही पाहतोय पहिल्यांदा सुरुवातीच्या गोलंदाजांना थोडा सपाटून मार खाल्ला आणि याचं प्रात्यक्षिक सुशांतला जरूर बाद केलं।